बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. भुसावळला एकाची दगडाने ठेचून हत्या. भुसावळ शहरामध्ये दहशतीचे वातावरण. शहरातील लिंबस क्लब हनुमान मंदिर समोर मोकळ्या जागेमध्ये संदीप गायकवाड वय 34 राहणार सामता नगर ध्यान केंद्र जवळ भुसावळ याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यामुळे भुसावळ शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आई व पत्नी आणि लहान चिमुकली घटनास्थळी येताच हंबरडा फोडला. भुसावळ शहरामधील 40 खोली भागांमध्ये 30 ते 35 वर्षाचा मृतदेह पडले असल्याची माहिती भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये ठोंबे यांना मिळाली. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता 35 वर्ष युवकाचा डोक्यामध्ये दगड घालून किंवा तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे खून झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्या अनुषंगाने भुसावळचे DYSP सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे इन्चार्ज अर्चित चांडक घटनास्थळी पोहोचले व जळगाव येथून फॉरेन्सिक टीम व डॉग स्क्वॉड घटनास्थळी तपास करू लागले. या तपासामध्ये आणखी मयत इसम हा भुसावळ मधील रहिवासी असून त्याचे नाव संदीप गायकवाड असे समोर आले आहे. या व्यक्तीच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने दगड घालून खून केले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याबाबत भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे व पुढील तपास DYSP सोमनाथ वाघचौरे यांची टीम करत असल्याची माहिती जळगावचे एडिशनल SP चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे. प्रबंधभूमीसाठी अनुराधा, प्रबंधभूमी न्यूज, महाराष्ट्र. भुसावळ शहरातील 40 खोली भागामध्ये सकाळी एका 30 ते 35 वर्षीय इसमाचा मृतदेह पडला असल्याची माहिती भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ठोंबे यांना मिळाली. त्या अनुषंगाने तेथे घटनास्थळी जाऊन पाहिले असता एक 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आणि प्रथमदर्शनी पाहता त्याचा डोक्यात दगड किंवा इतर कुठल्या तरी हत्याराने खून झाल्याचे प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषंगाने शहराचे SDPO श्री सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठचे इन्चार्ज श्री अर्चित चांडक आणि इतर सर्व टीम सदर घटनास्थळी रवाना झाली. जळगाव शहरातून फॉरेन्सिकची टीम डॉग स्क्वॉड या सर्वांनी येऊन तपासाला सुरुवात केली. तपासाअंती सदर इसम हा संदीप गायकवाड नावाचा इसम असून भुसावळ शहरातीलच रहिवासी आहे. याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड किंवा इतर कुठल्या तरी हत्याराने खून केला असावा असा संशयानुसार भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होत आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री वाघचौरे SDPO भुसावळ आणि त्यांची टीम ही करत आहेत. सर, आरोपी अटक नाही, आरोपी डिटेक्ट नाही. ताज्या